सेलू विधानसभा मतदार संघ में जिन किसानों का नुकसान हुआ है, किस तरह का नुकसान हुआ है और इसके ऊपर इस पर हमसे बात की है प्रेक्षाताई विजयराव भांबड़े। इन्होंने जो युति जिला अध्यक्ष परभनी, युति जिला अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस की, इन्होंने प्रतिक्रिया व्यक्त की, क्या कहा, आइए जानते हैं। विजय प्रेक्षाताई विजयराव भांबड़े इन्होंने आता हे बारा महिने धापवायचे कसे, काय करायचं, काय चुकडून काय करायचं, जर कोणी कामाला जाईन काम कोण लावलं, शेतकरी कामाला लावलं, ते जर काय ते द्याल काय द्याल, एवढं परिस्थिती खराब झालेली तिथं आम्ही एवढा होतो तर आम्ही काय करायचं, शेतात असताना मोदक असते तर ते तोडते जलगीत खरं खालत नव्हतं त्याला पाहतो काय काय बरबडे आवला नाही आणि बरबडे धरून खाऊ लागले, एवढं खराब पोलिस नव्हतं ते, आता एवढं पोलिस नाही ना आता पोलिस झालं मग काय पहिलं माझं आम्ही म्हणायचे मालक आम्ही कामाला लावता आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये एकूण 8 महसूल मंडळे आहेत, तर त्यातले 3 मंडळे हे वाघी, चारठाणा आणि बोरी, इथे अतिवृष्टी ही जाहीर झालेली आहे आणि बाकी जी उर्वरित 5 मंडळे आहेत तर तिथे नदी काठचेच जे शेती आहे तर तिथलेच फक्त पंचनामे करायचे जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिलेले आहेत। तर आमच्या सर्वांची मागणी असं आहे की नुकसान भरपाई ही पूर्ण सरसकट मिळाली पाहिजे, निवळ नदी काठच्याच ठिकाणी तर मिळालीच पाहिजे परंतु सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आम्ही सर्वजण विनंती करतो। मी युवा पिढीला एवढंच सांगू इच्छिते की बाबा तुम्ही 80% हे समाजकारण करा आणि 20% राजकारण करा असं मला तरी वाटतं, कारण हे मी या विचाराची आहे, कारण की प्रत्येक गोष्ट ही राजकारणामुळे चालत नाही, आपल्याला समाजकारणही तेवढंच महत्त्वाचं असते आणि युवा पिढी ही ॲक्टिव्ह झालीच पाहिजे, युवती म्हणा, युवक म्हणा, महिला म्हणा, हे ॲक्टिव्ह झाल्याच पाहिजे, कारण आजचे युवा हे उद्याचे भविष्य म्हणायला हरकत नाही, मी या विचाराची आहे। त्याच्यामुळे युवांनी ॲक्टिव्ह होणं फार गरजेचं आहे समाजकार्यामध्ये। आता मी शेतकरी बांधावर जाऊन शेतकरी बांधवांना भरपूर पद्धतीनं धीर दिला आहे, मला असं त्यांना एवढंच सांगू इतकंच सांगायचं आहे की बाबा तुम्ही घाबरून जाऊ नका, किंवा आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही तुम्ही धीरानं काम घ्या, राज्य शासन तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे हे तुम्ही विसरू नका आणि खचून जाऊ नका, आणि आत्महत्या हे काही कोणत्याच गोष्टीचा पर्याय नाही आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन हे तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहे आणि नक्कीच तुम्हाला भरीव मदत करेल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे। मैं हूं सैयद अखिल, आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं, उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। मुझे दीजिए इजाजत, जय हिंद। परभणी आज तक, आप हमारे यूट्यूब चैनल को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और सब्सक्राइब तो जरूर करें। आपकी आवाज परभणी आज तक। आप हमें फेसबुक पर भी फॉलो कर सकते हैं, सैयद अकील।